कलगुड़ी पड़वा के अवसर पर मनसे के सम्मेलन का आयोजन किया गया है, जहां समर्थन का निर्णय लिया जा सकता है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि मनसे के साथ हमारी कई चर्चाएं हुई है। जब से उन्होंने हिंदुत्व का झंडा लिया है, उनसे हमारी आपसी बढ़ी है। साथ ही उन्होंने इस वक्त विश्वास जताया कि राज ठाकरे का समर्थन महायुति को ही मिलेगा। अर्थात एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत। विशेषतः मनसेनी जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे आणि निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की शेवटी श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी 2014 साली मोदीजींचं एंडोर्समेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे। ठीक आहे, मधल्या काळात त्यांनी काही वेगळी भूमिका देखील घेतली, पण मला असं वाटतं की आज त्यांना देखील हे मान्य असेल की ज्या प्रकारे 10 वर्षांमध्ये मोदीजींनी भारताचा विकास केला, एका नव्या भारताची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली, तर अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी मोदीजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। विशेषतः जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत, ज्यांच्याकरता समाज प्रथम आहे, राष्ट्र प्रथम आहे, अशा सगळ्या लोकांनी मोदीजींसोबत राहिलं पाहिजे। आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील। मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल, अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे, पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे।